नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 400 पार जर असतं ना, असं घडलं नसतं. पण 400 पार नसल्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि UPSC मधल्या लॅटरल एंट्री जी आहे त्याच्यामध्ये सरकारनं अर्थातच माघार घेतली आणि कळवलं UPSC ला की ती जाहिरात रद्द करून टाक. UPSC च्या जागा लॅटरल एंट्री मधून भरण्याची जाहिरात आलेली होती. 45 जागा होत्या आणि ही जाहिरात फार महत्वाची होती. यासाठी होती की जॉईंट सेक्रेटरी अशा दर्जाच्या आणि बाकी सेक्रेटरी डायरेक्टर अशा दर्जाच्या या जागा होत्या. आणि या जागांमधल्या जवळपास असं ठरलं होतं की 45 जागा होत्या आणि त्या लॅटरल एंट्रीने भरल्या जाणार. याचा अर्थ असा की तुम्हाला UPSC जे नेहमीची ऍप्लिकेशन, एक्झाम आणि बाकी सगळी गोष्ट असते ती करण्याची गरज नाही. त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना निमंत्रित करायचं आणि मग ते येतील आणि त्यांना ते पद मिळेल. याला प्रचंड मोठा विरोध झाला. सगळ्यात पहिल्यांदा विरोध केला तो राहुल गांधींनी. हे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता लोकसभेला मिळालेला आहे. राहुल गांधींनी जोरदारपणे विरोध केला आणि विरोध करत त्यांनी सांगितलं की मुळात याच्यामध्ये सगळ्यात मोठा आक्षेप काय, तर या जागांमध्ये आरक्षण नाहीये. त्यामुळे 45 च्या 45 जागा या खुल्या प्रवर्गाकडे जाण्याची शक्यता आहे. इथे नियमानुसार SC ST OBC असं आरक्षण नाही. आता गंमत अशी आहे की मुळात हा वाद जो आहे तो वाद आताच का सुरू झाला. मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा ही जाहिरात आली 17 ऑगस्टला जाहिरात आली आणि त्याच्यानंतर 18 ऑगस्टला राहुल गांधींनी पोस्ट केलं सोशल मीडियावर आणि त्यामध्ये असं म्हटलं की SC ST आणि OBC यांच्या आरक्षणाचा जो हक्क आहे तो हक्क हिरावून घेतला जातोय. एवढंच नव्हे, त्यांनी असं म्हटलं की आता लोकसेवा आयोगाला किंवा UPSC ला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं म्हटलं पाहिजे. कारण RSS ची सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी होतील आणि आपल्या लोकांना, RSS च्या लोकांना या निमित्ताने सरकारी सेवेमध्ये सामावून घेण्याचा, त्यांना महत्वाची पदं देण्याचा असा हा डाव आहे, असं एक कारस्थान आहे असं राहुल गांधी म्हणाले. आणि त्यानंतर बऱ्यापैकी हा वाद सुरू झाला. त्यानंतर मग तेजस्वी यादव यांनी सुद्धा या मुद्द्यावर टीका केली की या लॅटरल एंट्रीमध्ये आरक्षण का नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे चिराग पासवान हे खरं म्हणजे NDA सोबत आहेत, पण चिराग पासवान हे घटक पक्षाचे. चिराग पासवानांनी थेटपणे जाहीरपणे भूमिका घेतली की माझा याला विरोध आहे आणि विरोध यासाठीच आहे की ते आरक्षण नाहीये. आणि त्यामुळे ही सवय जर लागली उद्या, तर उद्या हळूहळू आरक्षणमुक्त सरकारी सेवांकडे आपण प्रवास करू म्हणून माझा विरोध आहे. बाकी सगळ्यांचा विरोध होताच, पण आपल्या घटक पक्षाचा विरोध फार काळ झेलणं शक्य नव्हतं मोदी सरकारला. खरं म्हणजे आता मोदी सरकार नाहीये, NDA सरकार आहे. NDA सरकारला हे शक्य नव्हतं आणि त्यामुळे लगेच निर्णय घेतला गेला. त्याच्यानंतर कळवलं गेलं UPSC ला की जाहिरात रद्द करा, लॅटरल एंट्री असा काही प्रकार होता का मान्य. आता लॅटरल एंट्री हा प्रकार काय आहे, मी म्हटल्याप्रमाणे त्यातली कल्पना अशी मानली गेली होती की प्रशासनामध्ये बाहेरचे एक्सपर्ट्स काही आले पाहिजेत. एखादा इकॉनॉमिस्ट आहे, एखादा सोशोलॉजिस्ट आहे, एखादा नामवंत संपादक आहे, असे बरेच लोक असतात की ज्यांना काहीतरी वेगळी माहिती असते. पण तेव्हा त्यांनी UPSC दिली नाही, तेव्हा त्यांना UPSC करायचं नसेल, आणखी काही असेल. पण या सगळ्या लोकांचा सरकारी सेवेमध्ये, प्रशासनामध्ये यांच्या ज्ञानाचा, यांच्या अनुभवाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून मग ही कल्पना पुढे आली. दुसरं असं की त्यामुळे स्पर्धा तयार होते. म्हणजे जे प्रत्यक्ष IAS IPS लोक असतात, प्रमुख IAS, तिथे स्पर्धा होते की अरे नाही, बाकीचे जे एक्सपर्ट्स नवे आलेले आहेत ते आपल्यापेक्षा अधिक चांगलं काम करतात. जी एक शेवटी IAS ची लॉबी तयार होते, तर लॉबीपेक्षा हे बाहेरचे लोक असतात, त्यामुळे दोघांनाही सिद्ध करण्याची स्पर्धा लागते असं सांगितलं गेलं. आणि मग त्याच्यामध्ये या संयुक्त सचिव किंवा संचालक किंवा उपसचिव अशा सगळ्या पदांच्या अनुषंगानं या जाहिरात निघाली. आता हे सगळं बरोबर आहे की वरवर पाहता हा मुद्दा बरोबर आहे, पण त्यामध्ये असणारे मुद्दे जे होते ते वेगळे होते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला जो मुद्दा होता तो आरक्षणाचा होता. आता गंमत बघा की आरक्षण जे आहे ते सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जे लागू होतं त्याला 13 रोस्टर पॉईंट असं म्हणतात. 13 रोस्टर पॉईंट नुसार हे आरक्षण लागू होतं. 13 रोस्टर पॉईंट म्हणजे काय, म्हणजे असं की सरकारी नोकरीमध्ये जेव्हा पदं भरली जातात तर प्रत्येक चौथं पद, चौथी जागा ही OBC ला गेली पाहिजे. एक दुसरं म्हणजे प्रत्येक 7वी जागा ही SC ला गेली पाहिजे. प्रत्येक 14वी जागा ही ST ला गेली पाहिजे. प्रत्येक 10वी जागा ही EWS
म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत त्यांच्याकडे गेले पाहिजे. पण त्यात पुन्हा एक गंमत आहे, त्याचा फायदा तांत्रिक फायदा सरकारनं घेतला होता तो असं की जेव्हा 3 पेक्षा कमी जागा असतात तेव्हा आरक्षण लागू होत नाही. यांनी असं केलं की जाहिरात होती 45 पदांची, पण त्यांनी गंमत अशी केली 45 पदानुसार काय व्हायला पाहिजे, 6 SC 3 ST 12 OBC आणि 4 AWS असं आरक्षण झालं पाहिजे. पण यांनी असं केलं 3 पेक्षा कमी जागा काढल्या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे विभाग वेगवेगळे, या विभागामध्ये 2 जागा, या विभागामध्ये 2 जागा, या विभागामध्ये 1 जागा, असं करत ते जणू काही सुटं सुटं आहे आणि त्यामुळे आरक्षणाची गरज नाही असं भासवलं गेलं आणि सगळी पदं खुली करण्याचा प्रयत्न केला गेला. आरक्षण त्या अर्थानं दिलंच नाही हा त्याचा सगळ्यात महत्वाचा होता. आता बघा की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की 19 नोव्हेंबर 2018 सुजाता चतुर्वेदी ज्या सचिव आहेत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग त्याच्या त्या अतिरिक्त सचिव आहेत, त्यांनी UPSC चे सचिव राकेश गुप्ता यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं म्हटलं की हे जे उमेदवार आहेत, हे जे उमेदवार येतील म्हणजे लॅटरल एंट्रीमध्ये, तर त्यामध्ये प्रामुख्यानं विद्यापीठ, खाजगी कंपन्या, त्याच्यानंतर राज्य सरकारचे काही वेगवेगळी आस्थापनं यातून ही निवड केली गेली पाहिजे की जे आपल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असतील. त्यामध्ये काही प्रायव्हेट कंपन्यांमधले पण लोक आले पाहिजेत, काही विद्यापीठांमधले लोक आले पाहिजेत वगैरे वगैरे. पुन्हा लक्षात घ्या की ही जी निवड आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, म्हणजे 3 ते 5 वर्ष एवढंच एक अंतराळ आहे, त्यांना त्यापेक्षा अधिक काळ मिळणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच पत्रामध्ये त्यांनी ऑफिशियली उल्लेख केला होता की इथे आरक्षणाची गरज नाही. म्हणजे पहिला मुद्दा बघा, पहिला मुद्दा खासगी कंपन्यातले लोक आले पाहिजेत, लक्षात आला मुद्दा तुमच्या. दुसरं जे आहे आरक्षणाची गरज नाही, आणि तिसरं 3 ते 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, कंत्राटी भरती. ओके, आता ही खरं म्हणजे हा प्लान तयार केव्हा झाला, फेब्रुवारी 2017 नीती आयोगानं 3 वर्षांसाठी एक ऍक्शन प्लान तयार केला आणि त्याच्यामध्ये हा सल्ला दिला होता की अशा प्रकारे करता येणं शक्य आहे. त्यामध्ये 3 वर्षांसाठी कंत्राटी पदावर ही भरती व्हावी आणि फार तर एक्सटेन्शन 2 वर्षांचं, असं 5 वर्षांचं ते होऊ शकतं हे झालं आणि त्याच्यानंतर मग ती प्रक्रिया सुरू झाली. आता गंमत बघा की पहिली भरती ही 2018 झाली, तरीही भाजपचं म्हणणं असं आहे की हे काँग्रेसने केलेलं आहे, आम्ही काहीच करत नाही, हे काँग्रेस की देण आहे असं म्हटलं जातं. आता हे खरं आहे की 2005 UPA सरकारनं सरकारी नोकऱ्यांमधल्या सुधारणांसाठी एक आयोग तयार केला होता, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ARC असं एक आयोग तयार केला होता. त्या आयोगाचं नेतृत्व वीरप्पा मोईली करत होते आणि त्यांनी एक रिपोर्ट दिला, त्यात असं म्हटलं होतं की सरकारी विभागांमध्ये काही बाहेरचे तज्ज्ञ आपण आणले पाहिजेत ज्यामुळे त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, व्यासंगाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. पण हे आत्ताच नाही, हे खरं म्हणजे 1966 जेव्हा मोरारजीभाई देसाई अध्यक्ष होते आणि तेव्हा अशा प्रकारचा प्रशासनिक सुधार आयोग नियुक्त झाला, तर त्यांनी असं म्हटलं होतं. पण असं म्हणणं वेगळं, काँग्रेसचं म्हणणं आहे की ठीक आहे असे आयोग तयार होतात, तशा आयोगांच्या काही शिफारशी येतात, पण त्या शिफारशी सरकारनं स्वीकारलेल्या नव्हत्या, त्यामुळे काँग्रेसचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये, हे भाजपनंच केलेलं आहे. काँग्रेसच्या कालावधीमध्ये अशी सुरुवात झाली असं काही मानता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यावर हा मुद्दा पुढे आला की 45 जागा आहेत तर SC ST OBC यांना आरक्षण का नाही, ते आरक्षण तुम्ही जाणीवपूर्वक देत नाही आहात, हा एक त्यातला भाग होता. आता याच्यामध्ये एक बघा की मुळात RSS ची भरती होईल हा आरोप किती खरा आहे किती खोटा आहे. आपण बघतो आता अलीकडच्या काळामध्ये जेव्हा सरकार येतं भाजपचं तेव्हा विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या निवडीपासून अनेक ठिकाणी आक्षेप घेतले जातात, त्यामुळे या प्रकारच्या निवडीमध्ये अर्थातच संघाच्या लोकांना संधी मिळू शकते, संघाच्याच नव्हे पण आपल्या विचारांच्या लोकांना संधी दिली जाऊ शकते आणि त्यामुळे त्या अर्थानं काही वेगळ्या गोष्टी घडू शकतात असा जो भाजपवर आरोप केलाय काँग्रेसनं किंवा अन्य विरोधकांनी तो स्वाभाविक आहे. आता याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे हे धोकादायक आहे. काय काय आहे बघा, पहिलं जे आहे ते आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे उदाहरणार्थ सचिव असं म्हणाल्या की आपल्याला खाजगी कंपन्यांमधून काही लोक हवे आहेत. साधी गोष्ट मला सांगा की समजा मी एका उद्योजकाच्या कंपनीमध्ये CEO आहे आणि मला अर्थ मंत्रालयामध्ये सचिव पद मिळालं. एक लक्षात घ्या
मला हे माहित आहे की माझं हे पद 3 वर्षाला करत आहे आणि मला परत त्या उद्योजकाच्या कंपनीतच जायचं आहे. अर्थसचिव असताना मी त्याच उद्योजकाची कामं बरोबर करेल की नाही, त्या उद्योजकाचे हितसंबंध सांभाळण्याचा प्रयत्न मी करेल की नाही. तर मुळामध्ये हे 3 किंवा 5 वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे परत जाऊन मला तिकडेच जायचंय. मला निवृत्त इथं व्हायचं नाहीये. आयएएस अधिकारी निवृत्त तिथेच होतात, त्यामुळे त्याला ती अडचण नसते. ते शेवटच्या क्षणापर्यंत काय वाटेल तो निर्णय घेऊ शकतात. पण जर समजा मी एका पदावर काम करतो आणि मला 3 वर्षांपूर्वी संधी मिळाली, मला हे माहिती आहे ना की त्यानंतर मला परत तिकडेच जायचंय, त्यामुळे मी खरोखरच पारदर्शक पद्धतीनं निपक्षपाती पद्धतीनं निर्णय घेईल का, हा त्यातला पहिला मुद्दा आहे. दुसरं जे आहे तो अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे की मुळात हे असंवैधानिक आहे. आरक्षणच नाही सरकारी सेवेमध्ये, हे असंवैधानिक आहे. आणि तिसरं जे आहे की जे तरुण मुलं एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करतात त्यांनी काय करायचं. मी आता तुमच्याशी बोलतोय आणि मला आज मला जो कॅमेरामन मिळालेला आहे तो आहे आमचा भाऊराव आगाव. आता भाऊराव आगाव जो आहे तो बिचारा एमपीएससी करतोय आणि तो गेली इतकी वर्ष एमपीएससीचा अभ्यास करतोय, त्याला असं वाटतं की मला एमपीएससीमधून युपीएससीमधून संधी मिळावी, मला नोकरी मिळावी. एक लक्षात घ्या, आत्ता उद्या युपीएससीमधून 45 पदांची त्यांनी जाहिरात दिलेली आहे, बरोबर आहे. हे 45 पदांमध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार नाही, म्हणजे ते अप्लाय करण्याची पदं कमी झाली. मुळातच युपीएससीमध्ये पदं एवढी कमी असतात आणि अर्ज एवढे जास्त असतात, त्या तुलनेमध्ये 45 पदं म्हणजे काही कमी नाही आहेत. तशी ती खूप महत्वाची पदं, ती कमी झाली, ती पदं कमी झाली, क्रमांक एक. क्रमांक दोन, पुन्हा ती पदं भरली जातील, ते कॉन्ट्रॅक्च्युअलच. बरं, 45 उद्या 90 होऊ शकतात, 100 होऊ शकतात, पदं वाढवू शकतात, आणि ही सगळी पदं कंत्राटी. आणि जर सरकारला कंत्राटी पद्धतीनं एवढे मोठे आयएएस अधिकारी मिळत असतील तर पुन्हा सगळ्या लोकांना घेऊन त्यांचं निवृत्ती वेतन वगैरे खर्च सरकार का घेईल. थोडक्यात हे युपीएससी परीक्षेचं कंत्राटीकरण आहे, युपीएससीच्या सगळ्या पदांचं कंत्राटीकरण आहे. ज्या लोकांनी अग्निवीरचं कंत्राटीकरण केलं, आर्मीमध्ये जवान कंत्राटी हा जगात कुठे म्हणजे असू शकतं का? जवान कसं काय कंत्राटी असेल? तुम्ही आर्मीमध्ये जवान कंत्राटी पद्धतीने जर नेमू शकता तर तुम्ही आयएएस अधिकारी पण कंत्राटी नेमू शकता. उद्या कलेक्टर कंत्राटी असेल 3 वर्षांचा, एक लक्षात घ्या. उद्या कलेक्टर समजा 3 वर्ष कंत्राटी नेमला, या सचिव कंत्राटी नेमला, त्याला हे माहिती आहे. आता तो त्या कंपनी समजा त्या उद्योजकांकडे काम करत नसेल, पण एखाद्या उद्योजकाचं मोठं काम करून दिलं तर तो उद्योजक उद्या मला सीईओ म्हणून अपॉइंट करेल ना. साधी गोष्ट आहे. आत्ता समजा कलेक्टर निपक्षपाती पद्धतीने काम करू शकतात, ते करतात की नाही हा मुद्दा आणखी वेगळा आहे, पण किमान ऑन पेपर करू शकतात. याचं कारण काय की त्यांना समजा मी उद्योजक आहे, मी गेलो तर ते माझं काम नाकारू शकतात की नाही नथिंग डुईंग, हे तुमचं बरोबर नियमानुसार नाहीये, त्यांना काही फरक पडत नाही. पण त्यांना जर लक्षात असेल की अरे 3 वर्षानंतर आपल्याला पुन्हा बाहेर यायचंय, तेव्हा हा उद्योजक आपल्याला जॉब देऊ शकतो. अशा गोष्टी होत राहतील आणि तरुणांना मात्र संधीच नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे जागा कमी झाल्या, कंत्राटी जागा वाढल्या, आणि जे मुलं इतक्या वर्षांपासून अभ्यास करतायत, तयारी करतायत, त्यांचं काय? आणि हे आता युपीएससी आहे, उद्या एमपीएससी मध्ये पण येणार आहे, उद्या हे सगळ्याच ठिकाणी येऊ शकतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर उद्या असं म्हटलं की तुम्हा मुलांचा काही फार अभ्यास नसतो, तुम्ही जनरल हे असता, एक्सपर्ट नसता, त्यामुळे उद्या अर्थ विभागाचा सचिव हा बाहेरचा एक्सपर्ट आला पाहिजे, एखादा इकॉनॉमिस्ट, उद्या काही आणखी सामाजिक पर्यावरणाचा सचिव जो आहे तो पर्यावरणाचा अभ्यासक असला पाहिजे. उद्या पुढे असं म्हणतील की बीडीओ किंवा बीडीओ एखादा गटविकास अधिकारी, तर तो एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम केलेला माणूस जर असेल तर तो बीडीओ म्हणून चांगलं काम करू शकेल. जिल्हा परिषदेचा सीईओ हा अशा प्रकारे आपण अपॉइंट करू शकतो. अशा सगळ्या लॅटरल एंट्री सुरू झाल्या तर मग ज्यासाठी मुलं प्रयत्न करतायत, ज्यासाठी मुलं काम करतायत, अभ्यास करतायत, वर्षानुवर्ष अभ्यास करतायत, अशा आमच्या भाऊराव आगावांसारख्या तरुण पोरांनी करायचं काय आणि बघायचं कोणाकडे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यामुळे आणि पुन्हा मी म्हटलं की हा मुद्दा तर आहेच. शेवटी असं आहे, तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भाऊराव आगाव होत्या परीक्षेमध्ये बसले, क्वालिफाय झाले, उत्तीर्ण झाले, त्यांना पद मिळालं. त्यांची राजकीय भूमिका काय मला माहितीये का, सामाजिक भूमिका काय मला माहितीये का, पण ते येतात. अशा प्रकारच्या सगळ्या भूमिकांचे लोक सरकारी सेवेमध्ये येऊ शकतात, ते फार महत्वाचं. आता काय होईल, सरकार समर्थक लोक येतील, मलाच निवड करायची ना, तर मी हे बघेनच की माझ्या विचारांचा कोण आहे, त्यामुळे त्याचं जे काय होईल त्याचा आणखी फटका आहे. तर मला असं वाटतं की 2018 मध्ये जेव्हा ही लॅटरल एंट्री सुरू झाली तेव्हा पहिल्यांदा 9 विभागांमध्ये 9 जणांची नियुक्ती झाली होती, तेव्हा 6,000 अर्ज आलेले होते. आता गेल्या 5 वर्षांमध्ये लॅटरल एंट्रीमधून जवळपास 63 नियुक्त्या झालेल्या आहेत,
त्यामध्ये 57 अधिकारी काम करतायत याची आपल्याला चर्चाही आपण केलेली नाही, माहित पण नाहीये. आता 63 जणांची नियुक्ती झालेली आहे आणि हे 45 लक्षात घ्या, म्हणजे हळूहळू त्या नियुक्ती कशा प्रकारे यावेळी चर्चा झाली म्हणून किमान कळालं तरी. 2018 मध्ये ही चर्चा झाली नाही, कारण 2018 मध्ये कोणी बोलणं शक्यही नव्हतं. 2018 मधलं संख्याबळ वेगळं होतं लोकसभेतलं, विरोधी पक्ष नव्हते, घटक पक्ष सोबत नव्हते, विरोधी पक्ष नेता लोकसभेमध्ये नव्हता, कोणी बोललं असतं तरी काही फरक पडला नसता. 2018 मध्ये या प्रकारे झालं तेव्हा कोणी बोलू शकलं नाही. यावेळी मात्र दोन घटक प्रामुख्याने बोलले, एक सोबत असणारेच घटक पक्ष त्यातलं प्रामुख्याने चिराग पासवान ते बोलले, आणि दुसरे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे बोलले. आणि मग लक्षात आलं की हा डाव आहे, दया कुछ तो गडबड आहे. आणि मग जेव्हा या प्रकारे सगळेच बोलू लागले तेव्हा सरकारला माघार घ्यावी लागली. सरकारला माघार घ्यावी लागणं हे फार छान गोष्ट आहे. सरकार कुठलं का असेना त्याला माघार घ्यावी लागलं हे पण फार महत्वाचं असतं योग्य मुद्द्यांवर. त्यासाठी तो मुद्दा पुढे रेटता आला पाहिजे, तशी व्यवस्था असली पाहिजे, विरोध करण्याचा अवकाश असला पाहिजे, विरोध करण्याची स्पेस असली पाहिजे. आणि म्हणून या प्रकारे या गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे फार महत्वाचं झालेलं आहे की आता लॅटरल एंट्री ची जाहिरात सरकारनं रद्द केलेली आहे, आरक्षण नाही म्हणून हा मुद्दा पुढे आला. पण त्याच्यासोबत आणखी बरेच मुद्दे होते, सरकारनं माघार घेणं मला फार आवश्यक वाटतं, फार महत्वाचं वाटतं. एनिवे, एकूणच या प्रकारच्या गोष्टी ज्या घडतायत त्या चांगल्या आहेत, कारण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा अशा प्रकारचा निर्णय सरकार घेतं तेव्हा सरकारच्या त्या निर्णयाबद्दल भाष्य करण्याचा अधिकार विरोधकांना असला पाहिजे, सोबतच्या घटक पक्षांना असला पाहिजे, आणि चुकीचा निर्णय असेल तर सरकारनं तो बदलला पाहिजे. फक्त हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा 400 पार नसतं, हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा घटक पक्षांचा पण दबाव असतो, हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता असतो. संसदीय लोकशाहीची ही गंमत आहे आणि संसदीय लोकशाहीचं हे वेगळेपण या निमित्तानं अधोरेखित झालंय. तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.